अमृताजी, तुम्ही अशा इतक्या अचूक वेळेला अशा कॉमेंट्स टाकता, तुम्हाला स्वतःला वाटत नाही की आपण आपण फ्रंट फुटला येऊन खेळावं? मला जेव्हा जेव्हा वाटतं मी फ्रंट फुटवर येते आणि खेळून मग जाऊन बसून जाते. तुम्हाला खरा प्रश्न काय विचारायचा माझ्या लक्षात आला. हा विचारा ना, तुम्ही विचारा. माझी कॉम्पिटिशन तयार करायची आहे त्यांना, तर मग तू राजकारणात येणार आहे का विचारतायत? खरं सांगू, मला बिलकुल इच्छा नाही आहे राजकारणात यायची. समाजकारण, माझ्या सामाजिक ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्या सुरळीतपणे मी करू शकते. जिथे इश्यूज असतात जे मला मॅटर करतात असं वाटतं, तिथे मी पुढे जाऊन त्या ठिकाणी कामं करते. आणि त्या व्यतिरिक्त माझं बँकिंग, माझं गाणं, माझी फॅमिली, कुटुंब, हे सगळं मला सांभाळता येतं, म्हणून मला त्यात आत्ता पडायचं नाही. पण अमृताजी, मी तुम्हाला एक सांगू का, असं माझं मत आहे की इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये माझ्या घराण्यातलं मी शेवटचं असेल, दुसरा कोणी नसेल. असं का म्हणता? मला वाटत नाही कोणी येईल म्हणून, आणि माझी इच्छाही नाही की माझ्या घरातनं, म्हणजे कोणाला यायचं असेल मी नाही म्हणणार नाही, पण मला असं दिसत नाही की कोणी येईल म्हणून. आय विल बी द लास्ट पर्सन. नाही, पण असं आहे की असं जेव्हा तुम्ही म्हणता इच्छाही नाही, तेव्हा इच्छा न होण्याचं काय कारण आहे? तुमच्या वडिलांची तर अशी इच्छा नव्हती की आपल्या मुलांनी किंवा यांनी येऊ नये. तुम्हाला असं का वाटतंय, राजकारण बदललंय, आत्ताच्या बदलत्या राजकारणामुळं तुमचा काही अपेक्षाभंग, भ्रमनिराश होतोय, जे चाललंय ते बरं नाही वाटत? नाही नाही, बिलकुल असं काहीच नाही. या राजकारणाला पुरून उरण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, त्याच्यामुळे मी त्याला घाबरत नाही किंवा माझ्या घरचं कोणी तिथे जाऊन काही व्हल्नरेबल होईल वगैरे असं नाही. पण मला जे दिसत आहे, म्हणजे उद्या कोणाला यायचं असेल तर मी नाही म्हणणार नाही, पण मला जे दिसत आहे ते आता माझ्यानंतर कोणी माझ्या परिवारातलं राजकारणात येईल असं मला दिसत नाही. आणि बघा, माझे वडील ज्या काळामध्ये राजकारणात होते तेव्हा मी खूपच लहान होतो आणि मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचो, आणि मी कधीही हा विचार केला नव्हता की मी राजकारणात येईल, कधीच नाही. उलट मला तर विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचं होतं, आणि त्यानंतर मला बार ॲट लॉ करायचं होतं आणि वकील बनायचं होतं. पण मी फायनल इयरला असतानाच नगरसेवक म्हणून निवडून आलो, आणि त्याच्यामुळे ती जी काही रस्ता आहे तो रस्ताच बदलला. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे माझ्या घरी मी काय करावं याच्यावर मला बंधन नव्हतं. तसंच माझ्याही मते माझी पत्नी असेल, मुलगी असेल, अजून कोणी असेल, त्यांनी काय करावं काही बंधन नाही आहे. पण मला जी काही पॉलिटिकल रियालिटी दिसते त्यात माझ्यानंतर माझ्या परिवारातनं कोणी राजकारणात येईल असं मला वाटत नाही.